दुधाला 40 रुपये भाव पण म्हणता देत नाही, छत्रपती संभाजीनगर येथील हे दृश्य। आडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक करून शासनाचा जाहीर निषेध केला आहे। त्याला कारण आहे दुधाला मिळणारा भाव। दुधाला अवघा 25 रुपये भाव असल्यामुळे शेतकऱ्यांना खर्च देखील निघणं मुश्किल झालंय आणि याच कारणास्तव शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक करून दूध रस्त्यावर ओतून निषेध केलाय। जनावरांना खाऊ घालणं आणि त्यासोबतच लागणारा इतर खर्च वाढतच असल्याने शासनाने किमान दुधाला 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे। बुद्रुक येथे दूध फेकून आंदोलन करण्यात आलं, कारण की मागच्या वेळेस सुद्धा आपण साक्षीदार होतात, 10 डिसेंबर रोजी सुद्धा आम्ही दूध फेकून रस्ता रोको केला होता आणि सरकारचा निषेध केलेला होता। त्यावेळेस सरकारने आम्हाला 5 रुपयाचं अनुदान देऊ असं जाहीर केलं होतं, परंतु त्यासाठी सुद्धा त्यांनी आमच्याकडून 25 डॉक्युमेंट घेऊन सुद्धा शेतकऱ्याला विचारा, तुम्ही आजसुद्धा 5 रुपये अनुदान आम्हाला मिळालं नाही, तुमच्या पाणी बॉटलला 20 रुपये भाव आणि आमच्या दुधाला 26 रुपये लिटर भाव असं का, जर बाटा जर घेतला तर 34 रुपये किलो भेटतो आणि आमच्या दुधाला 40 रुपयाच्या ऐवजी 26 रुपये भाव असं का करतं, कारण की हे सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण याची स्थिती निर्माण झालेली आहे। काय मागणी आपली प्रमुख? आमची प्रमुख मागणी आहे की दुधाला सरसगट 40 रुपये भाव देण्यात यावा, नसता छत्रपती संभाजीनगर येथे जाणारा दूध पुरवठा हे 8 दिवसात पूर्ण जिल्ह्याचा बंद करण्यात येईल व गावोगावी जे दूध जातं ते सर्व घरातच राहील, कारण की आम्ही कोणालाही दूध देणार नाही, कारण की आज बघा तुम्ही कापसाला भाव नाही, त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही, पीक विमा मिळाला नाही आणि आमचं मुख्य व्यवसाय शेतीवर आधारित हा दूध व्यवसाय आहे, त्यालासुद्धा तुम्ही 26 रुपये भाव देता। जगदीश जनार दंडवले, आडगाव बुद्रुक। आडगावच्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। दूध सांडून आम्ही हा विरोध दाखवलेला आहे। आम्ही याच्यापूर्वी आंदोलन केलं पण दुधाला अजिबात भाव नाही। आज बघा हे बिसलेरीला केवळ 25 रुपये भाव आहे आणि आमच्या दुधाला 24 रुपये भाव आहे, म्हणजे याला उत्पादन खर्च 2 रुपये बी असणार नाही। आमचा उत्पादन खर्च 40 रुपये 35 रुपये आहे। तरी सरकारला काय कळत नाही का? सरकारला सारं कळतं पण शेतकऱ्याचं मरण हे धोरण शेतकऱ्यांचं सरकारचं कोणतंही सरकार आलं शेतकऱ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाही। आज इथून पुढे शेतकऱ्याचा अंत पाहू नये, आम्ही तीव्र आंदोलन करू। आमच्या गावामध्ये 95% शेतकरी दुधावर अवलंबून आहे आणि आज जर शेतकरी असे जर सरकार दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही उद्या संभाजीनगर तीव्र आंदोलन करू, याचा सरकारला कळेल याचा कसा हे होईल म्हणून परिणाम होईल। आमचं विश्वंभर हाके, माजी चेअरमन सोसायटी, आडगाव।